पुढची बातमी, अदानी समूह करत असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला ठाकरे गटाचा विरोध आहे. उद्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढला जाणार आहे आणि त्याची तयारी मुंबईत सुरू आहे. यासंदर्भात दादरमध्ये सेना भवनाच्या जवळ जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. लाखोंच्या संख्येनं मोर्चा काढण्याची तयारी ठाकरे गटानं केली असून विभाग प्रमुख शाखा प्रमुखांना मोर्चासाठी गर्दी जमवायला सांगितलं असल्याची माहिती आहे. धारावीचा पुनर्विकास करताना 300 चौरस फुटांची घरं देण्यात येणार आहेत, त्याऐवजी 400 ते 500 चौरस फुटांची घरं द्यावी ही ठाकरे गटाची मुख्य मागणी आहे. शिवाय धारावीतील सर्व रहिवाशांना घरं द्यावी अशी आग्रही मागणी ठाकरेंनी केलेली आहे. त्याचवेळी मुंबईतील 3 मोठे प्रकल्प अदानीच्या कंपनीला देण्याचा सरकारचा घाट चालवल्याचा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला होता. अदानी प्रॉपर्टीजला 259 हेक्टरवरील धारावी पुनर्वसनाचं 5000 कोटींचं कंत्राट मिळालेलं आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सरकारनं हा निर्णय घेतला, पण त्यामध्ये TDR घोटाळा होत असल्याचा आरोप आता होतोय. दरम्यान धारावी प्रकल्प समर्थकांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही जाणून घेऊया. की आज आम्हाला या ठिकाणी आमच्या हक्काची घर 400 चौरस फुटाचं मिळावं, त्या ठिकाणी कोण त्या ठिकाणी विकास करतोय, काळा गोळा पांढरा, आम्हाला त्याशी काही देणं घेणं नाहीये. आणि त्याला काय मिळणार आहे हे सरकार बघेल, सरकार ठरवेल. सरकार या ठिकाणी आहे आणि सरकारला कळतंय की सरकार तेवढं सक्षम आहे की धारावीच्या हक्काचं काढून कुठल्या बिल्डरला कुठलंही सरकार देणार नाही, याचा आम्हाला पूर्ण धारावीकरांना विश्वास आहे. त्यामुळे धारावी पुनर्विकासासाठी ठाकरेंनी केलेला विरोध आणि उद्या यासंदर्भातला मोर्चा काढणार आहेत त्याला आता पोलीस परवानगी देतात का हे बघावं लागेल. दरम्यान धारावीच्या या मुद्द्यावरनं आशिष शेलारांनी कवितेतून ठाकरे गटावर निशाणा साधलाय, तर आदित्य ठाकरेंनी यावर काय म्हटलंय आपण बघूया. महोदय, या धारावीच्या मोर्चात कधी आज आहे उद्या मला माहित नाही, त्याला परवानगी मिळाली नाही मिळाली माहित नाही मला. पण अध्यक्ष महोदय, जेव्हापासून यांनी धारावीच्या मोर्चाचं त्या ठिकाणी ऐलान केला आहे तेव्हापासून मुंबईत एकच चर्चा चालू आहे. अध्यक्ष महोदय, चर्चा काय? अडवणूक आंदोलन कधी मोर्चा? उभाटाचं कसं चाललंय? अडवणूक आंदोलन कधी मोर्चा? मुंबईत मात्र उभाटाबाबत एकच चर्चा. अडवणूक आंदोलन कधी मोर्चा? मुंबईत मात्र उभाटाबाबत एकच चर्चा. धारावीतून निकालेंगे मातोश्री 2 चा खर्चा. मला वाटतं प्रश्न सोपा आहे. धारावीचा विकास होत असताना कुठच्या तरी सरकारचं एका मित्राचा विकास होऊ नये, एका व्यक्तीचा विकास होऊ नये. निश्चितपणे ज्यांना प्रॉफिट कमवायचे त्यांनी कमवावे, पण ते कसे असावेत, काय असावेत, त्याच्यावर सरकारचं काहीतरी रेग्युलेशन असायला पाहिजे. महत्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या जर काही पण सवलती देत असू तर आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा सरकारलाच कसा फायदा होईल हे बघून आम्ही, आपण पाहिलं असेल बीडीचा जो विकास केला, पुनर्विकास करायला सुरू केलं, ते सरकारच्या माध्यमातून केलं. तर ह्या सगळ्या सवलती जर आपण देणार असू, मेगा सवलती जर देणार असू, तर मग सरकारच का नाही करत आहे.